येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक एनसीपी भवन इथे झाली या बैठकीला राष्ट्रवादीने लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत आपण ती कुठली कुठली नावं आहेत त्याच्यावर नजर टाकूया दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सुरू आहे कालही ती बैठक झाली आणि आज एनसीपी भवनमध्ये बैठक झाली शरद पवार अर्थातच उपस्थित होते बावीस लोकसभेच्या जागांबद्दल कारण तसा फॉर्म्युला आहे ठरलेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या दरम्यान बावीस आणि सव्वीस असा त्यानुसार राष्ट्रवादीकडे आलेल्या बावीस जागांसंदर्भात दोन दिवस चर्चा झाल्याचं कळतं आणि संभाव्य यादी जाहीर झाली आहे ती नेमकी काय काय आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं या प्रकरणी काय म्हणणं आहे ते ऐकूया भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड या संपूर्ण दोन दिवसाच्या बैठकीमध्ये केवळ बावीस लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातलाच चर्चा विनिमय एक आरोप काम होता को अजीत दादा का नाम जो टीवी पे बताया जा रहा है माड़ा के चुनावी क्षेत्र से संसदीय क्षेत्र से लड़ने के लिए अजित दादा वहां से चुनाव नहीं लड़ेंगे पवार साहब के परिवार से सिर्फ बारामती से सुप्रियाताई का नाम आया है अब उसका आने वाले दिनों में हो जाएगा जितेंद्र आव्हाडांचा आणि भास्कर जाधव हो दोघांचंही म्हणणं ऐकलं राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे त्यावर एक नजर टाकूया आपण कुणाला कुठनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरवरनं धनंजय महाडिक हातकणंगलेवरनं जयंत पाटील जशी अपेक्षा होती उदयनराजे भोसले असतील साताऱ्यामधनं माढामधनं आधी अशी अपेक्षा होती की जागा मिळेल अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांना मात्र आता विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव डिक्लेअर झालंय मावळचं बारामतीवरनं अर्थातच सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत लोकसभेची वर्ण छगन भुजबळ यांना लोकसभेसाठी जागा दिली जाईल अशी शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची राज्यस्तरीय बैठक मुंबईत पार पडली आज आणि त्यामध्ये